अनेकदा वाहनाच्या धडकेने प्राणी किंवा पक्ष्यांचा रस्त्यात मृत्यू होतो. या मृत प्राण्यांना उचलून बाजूला सारण्याची तसदी कोणीच घेत नाही, त्यामुळे इतर वाहन चालकांना त्रास होतो. याबाबत जनजागृती करण्याकरिता तेलंगणातील 2 साहसी युवकांनी मंचेरियल ते वाराणसी सायकलवारी सुरू केली असून नुकतीच त्यांनी भद्रावती येथे भेट देऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. फ्रेंड्स, ॲनिमल ट्रस्टचे कार्यकारी पदम संदेश गुप्ता व बेलीगंडूला नरेश या दोन युवकांनी सेव्ह लाईफ सेव्ह नेचर या ध्येयांतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता मंचेरियल ते वाराणसी हा 2500 किलोमीटर लांबीचा प्रवास सायकलने करीत आहेत. या दोन युवकांनी हमलीवाडा येथील श्री हनुमान शिर्डी साई मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. हमारा गांव तेलंगाना स्टेट मंचेरियल. हमारा ऑर्गेनाइजेशन नाम प्रिंस एनिमल ट्रस्ट. माय थोड़ा अवेयरनेस इवेंट स्टार्ट करें. ये इवेंट के क्या है जी बोलने के, रोड पे कुत्ता और गौ माता के लारी से नीचे से मर जाते बाद उसका खून नहीं निकाल रहा. माय थोड़ा अवेयरनेस के क्या करें, उसका निकालने के रोड साइड में रखना के अवेयरनेस इवेंट का स्टार्ट करें. हमारा मंचेरियल से वाराणसी 1250 किलोमीटर्स, अप एंड डाउन के 2500 किलोमीटर्स. ऑलरेडी आई एम स्टार्ट राइड 3 डेज. आई एम स्टार्टिंग माय ब्रदर. या सायकलवारीबद्दल त्यांनी सांगितले की वाहनांच्या धडकेमुळे रस्त्यावर जनावरे किंवा पक्षी मरून पडतात. या जनावरांना किंवा पक्ष्यांना तेव्हाच कोणीही उचलून त्यांची विल्हेवाट लावत नाही, त्यामुळे मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला त्यांचा त्रास होतो. शिवाय या मृत प्राण्यांच्या किंवा पक्ष्याच्या कुजलेल्या शरीराच्या दुर्गंधीमुळे इतर वाहन चालकांना त्रास होतो. तसेच मृत प्राण्यांच्या कुजलेल्या शरीरामुळे रोगजंतूचा प्रसार होऊन लोकांचे आरोग्य धोक्यात येते, त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. सज्जन व्यक्तीने अशा मृत प्राणी किंवा पक्ष्यांना उचलून रस्त्याच्या बाजूला खड्डा करून पुरावे. शासनाने सुद्धा रस्त्यावर अपघातामुळे मरून पडणाऱ्या प्राणी किंवा पक्ष्यांना त्वरित उचलण्याकरिता स्वतंत्र विभाग निर्माण करावा. या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याकरिता मंचेरियल ते वाराणसी ही सायकल वारी करण्यात येत आहे. ही वारी ते 45 दिवसात पूर्ण करणार आहेत. 60 किलोमीटर डेली छोटा गोल रखे जा रहा हूँ. आज हम जाम तक पहुँच जाते, जाम से और नागपुर ऐसा डायरेक्ट वाराणसी ऐसे 60 किलोमीटर पहुँच जाके उसका हेल्प करना, उसका मदद करना. आप इसके बारे में पब्लिक को क्या कहना चाहते? रोड का ऊपर छोटा छोटा जानवर और बिल्ली कुत्ते वो पूरे मर जा रहे ना, ऐसे चला जाए तो वो सृष्टि का धर्म नहीं होता. सृष्टि का धर्म वो धरती में पहुंचना, नहीं तो बैक्टीरिया वो आके बीमारी आ जाते. ऐसे निकल के उसमें खनन करके और जाना. अभी बिजली इसमें कोई नहीं कर रहे ना, ऐसे वास्ते माई ब्रदर फोन कर रहा. आप पब्लिक को क्या संदेश देना चाहते? अब ये बिजी लाइफ में आप भी थोड़ा देख के जाए तो कुछ नहीं होते. थोड़ा देख के आप भी कुछ रोड का बाजी जाके डाल के आप भी जाए तो अच्छा रहेंगे. श्याम चट्टपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.